की मुलाखतीपेक्षा टीजर तरी बरा होता. आणि आता मुख्यमंत्री पदावरून स्वतः शिवसैनिकांनी त्याला पाय उतार केला. उद्धव ठाकरेजी आणि शिवसेनेचं अस्तित्व या महाराष्ट्रात भाजपमुळे आहे. एक विश्वविख्यात वाणीचे प्रवक्ते आणि दुसरे गरबळगळीत झालेले नेते, या दोघांचा एकत्र बसून जो रडण्याचा कार्यक्रम, ज्याला रुदाली म्हणतात, रुदाली, हा रुदालीचा कार्यक्रम होता. यापेक्षा दुसरं काय? पूर्ण मुलाखत बघितल्यावर लक्षात नक्की येतं की मुलाखतीपेक्षा टीजर तरी बरा होता. असे बरेचसे सिनेमा निघतात ज्यामध्ये ट्रेलर दणक्यात असतो आणि मूळ सिनेमा मात्र डब्यात जातो. आणि त्यामुळे ही सगळी मुलाखत स्वतःच्या मनाला उभारी देण्यासाठी गर्भगळीत राजाने आपल्याच विदूषकासमोर दिलेली आहे. म्हणून याच्यावर खरं तर भारतीय जनता पक्षाने भाष्य करावं की नाही प्रश्न आहे. कदाचित आम्ही भाष्य केलंही नसतं, पण सातत्याने भाजपचा उल्लेख आणि भाजपला इशारे देण्याचा प्रयत्न केला. बरं, ही गोष्ट काही नवीन नाही आहे. ज्यावेळेला सन्माननीय उद्धवजींची शिवसेना आमच्या बरोबर होती, मग मुख्यमंत्री पदावर बसले, त्याही वेळेला भाजपला इशारे. आणि आता मुख्यमंत्री पदावरून स्वतः शिवसैनिकांनी त्याला पाय उतार केला, त्यानंतर सुद्धा भाजपलाच इशारे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे, उद्धव ठाकरेजी आणि शिवसेनेचं अस्तित्व या महाराष्ट्रात भाजपमुळे आहे. भाजपबद्दल बोलणे, भाजपला इशारे देणे, टोमणे मारणे, असं केलं तरच कुठेतरी महाराष्ट्रात त्यांना स्थान उरेल अशी स्थिती आहे.